नासिक के गोविंद नगर इलाके में सत्यम स्वीट्स के पास 3 मंजिला इमारत में 56 लोग कोरोना ग्रस्त। स्वास्थ्य विभाग की टीम पहुंची इमारत में, सभी लोगों का स्वास्थ्य परीक्षण चालू। जिला प्रशासन ने तीनों बिल्डिंग को किया सील। नासिक में 24 घंटे में 2000 से अधिक लोगों पॉजिटिव मरीज मिले हैं। नासिक में लग सकता है लॉकडाउन। कोरोना के बेकाबू होने से जिला प्रशासन के फूले हाथ पांव। भारतीय न्यूज के लिए नासिक से संदीप कुमार द्विवेदी की रिपोर्ट। डॉक्टर बाजी, नोडल ऑफिसर, सिडको डिवीजन, नासिक। गोविंद नगर या भाग सिडको डिवीजन मध्ये सध्या पॉजिटिव पेशंट निघण्याचे प्रमाण चालू आहे। तर गेल्या 10-12 दिवसापासून तिथे पेशंट थोड्या प्रमाणात पॉझिटिव्ह निघत आहेत। तर तिथे 3-4 बिल्डिंग जवळजवळच्या इमारतीमध्ये पेशंट पॉझिटिव्ह निघत आहेत। तर त्या दिवशी आवश्यक ती कारवाई आम्ही 2-3 दिवसापासून चालू केलेली आहे। तिथे ज्या बिल्डिंगमध्ये सुरुवातीला आढळले शारदा निकेतन बिल्डिंगमध्ये, तिथे आम्ही तिथे बॅरिकेडिंग चालू केलं, त्यांना येण्याजाण्यास तिथे मज्जाव केलेला आहे। त्याच्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचं आम्ही टेस्टिंग करून घेतलं। समोरची काही दुकानं होती बिल्डिंगमध्ये, खाली असणारी काही दुकानं होती, त्याच्यानंतर तिथे पुढे सत्यम स्वीट्स नावाचं दुकान आहे, तिथे आजूबाजूचे दुकानं जिथे गर्दी होऊ शकते अशा तिथे जे लोकं असतात, तिथे जे गिरायक असतात, त्यांचीही आम्ही काल टेस्टिंग करून घेतली। तर असे सर्व टेस्टिंग केल्यानंतर त्यांची काही जणांची रॅपिड टेस्ट पण केली आहे। तर अशा सर्व टेस्ट केल्यानंतर आत्ताचा जो आकडा आहे ते आधीच्या पेशंट जे होते त्यांच्यापैकी 3 हे रुग्ण बरे झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना ॲक्टिव्ह रुग्ण म्हणता येणार नाही। तर टोटल ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तिथल्या 3-4 इमारती मिळून टोटल रुग्णसंख्या ही 24 आहे। काही अफवा मी ऐकल्या, काही म्हणतात की 70 आहे, काही म्हणतात की 185 आहे, तर त्या सर्व अफवा आहे। आमच्या निदर्शनात अशा कुठल्याही गोष्टी आलेल्या नाही आहेत। आमचं त्या परिसरात पूर्णपणे टेस्टिंग चालू आहे। तर तो परिसर गल्लीत त्याच्या बिल्डिंगच्या समोरची जी गल्ली आहे तिथं आम्ही बॅरिकेडिंग करतो आहे। नागरिकांना आवाहन केलेलं आहे, लाऊडस्पीकरवरून त्यांना सूचना दिलेल्या आहे। तर ह्याच प्रकारे सर्व प्रकारचे नागरिकांची गैरसोय होणार नाही, पण हा विषय कोरोना संदर्भात नागरिकांचं मत हे त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे, असं ह्या दृष्टीने हे मी त्यांना आवाहन करत आहे लोकांना की ही सर्व घटना जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे आपण सर्वांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे। आम्ही आमच्यापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत, पण नागरिकांचं सहकार्यही तिथे आम्हाला मिळालं पाहिजे। थोडी गैरसोय होईल नागरिकांची, पण त्यासाठीच आम्ही तुमचं सहकार्य मागत आहोत। जेवढं लवकर शक्य होईल तेवढं हे बॅरिकेडिंग उठवा अशी आमची इच्छा आहे, पण शासकीय नियमानुसार गाईडलाईननुसार आम्हाला आवश्यक त्या काळाकरता ते बॅरिकेडिंग आम्हाला करावंच लागेल। जिथे जिथे शक्य तिथे आम्हाला टेस्टिंग करून घ्यावेच लागते, तर त्यासाठी आम्हाला तुमचं सहकार्य मिळू दे। आत्ताची जी बातमी आहे 70 आणि 175 ॲक्टिव्हचा आकडा किंवा पॉझिटिव्हचा आकडा हा सर्वस्वी चुकीचा आहे। Subscribe now to most exciting channel ever.